नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एस टी आय रोहिदास चोंदी पाटील मित्रांनो आपण इयत्ता अकरावीचे भूगोल बघतो आहोत तुम्हाला मी सांगितलेलं आहे की या पुस्तकामधून खूप मोठे प्रश्न आपल्याला येत आहेत आणि याच्यातला आजचा टॉपिक हा महत्त्वाचा आहे अपक्षरण हा शब्द तुम्ही अनेक वेळ वाचला असेल ऐकला असेल आणि यावरील प्रश्नसुद्धा कंबाईनला असेल राज्यसेवेला असेल या ठिकाणी तुम्ही पाहिलेले असतील तर नेमका याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत कोणते मुद्दे आपल्याला माहीत असले पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे याच्याशी संबंधित एक सुरुवातीला आपण जर बघितलं एक आपला ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होतो आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील काही भूरूप जे आहेत ते कोणत्या ठिकाणी आहेत असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो बघा रेवदंडा हे जे वाळूच्या दांड्यासंदर्भातलं भूरूप आहे ते रायगडला आहे महाराष्ट्रामध्ये रेवदंडा हे ठिकाण हे लक्षात ठेवा पुढे गणपतीपुळे आपलं माहीत आहे एक प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे ज्या ठिकाणी पुळण आहे ते रत्नागिरीलाच आहे महाराष्ट्राच्या रत्नागिरीच्या किनाऱ्यावर आणि तिसरं या ठिकाणी प्रवारा संगम तुम्हाला माहीत आहे प्रवारा संगम या ठिकाणी दोन नद्यांचा जो संगम आहे अहमदनगरमध्ये गोदावरी नदीला येऊन प्रवारा नदी मिळते आहे हे एक ठिकाण तुम्हाला माहीत लक्षात ठेवावं लागेल तर बघा आपल्याला नेमकं या ठिकाणी अपक्षरणासंदर्भात बघायचं आहे की आपण हे जे विविध भुरुपं बघत असतो हे भुरूपं नेमके कसे तयार होतात सगळ्यात महत्त्वाचं बघा भुरूपं हे निसर्गामध्ये विशिष्ट प्रक्रियेद्वारे तयार होतात हे आधी लक्षात घ्या कारक त्यावर कार्य करत असतात म्हणजे भुरुपं जे विकसित होतात ना यासाठी काहीतरी घटक आहेत कारणीभूत जे कारणीभूत घटक आहेत त्यांना आपण कारके म्हणतो मित्रांनो आणि प्रदीर्घ कालखंडानंतर हे भुरुप विकसित होतात मग कोणकोणते कारक असतात बघा नदीद्वारे भूरूपावर प्रक्रिया होते किंवा बदल होतात सागरी लाटा वारा भूजल हिमनदी हे जे कारके आहेत मित्रांनो यांच्याबद्दल आपल्याला डिटेल बघायचं आहे ओके ही कारके माध्यम आहेत या कारकांमुळे जे विदारण झालेले खडक असतात त्यांना विलग करणे असेल त्यांना उचलणे हलवणे ने, वाहून नेणे ने, संचयन करणे असे क्रिया घडतात आपण याच्या आधीचं विधारण हा प्रकरण बघितलेला आहे विधानामधून रासायनिक विधारण आणि कायिक विधारण आपण बघितलेलं आहे त्याच्या पुढच्या घटना जे घडतात ते आपक्षरणामध्ये घडतात म्हणजे आपक्षरणामुळे काय होतं मित्रांनो तर यामुळे अपक्षरण आणि संचयनाची भूरूपी तयार होतात आणि ही काही प्रक्रिया जी असतात सर्व कारकांमध्ये समान असतात परंतु काही ठराविक प्रक्रिया विशिष्ट कारकामुळेच घडतात आता नेमकं आपल्याला खाली तक्त्यांमध्ये बघायचं आहे की नेमकं कशा प्रक्रिया या घडून येतात त्याच्या संदर्भात अत्यंत सुस्पष्ट असं हे नवीन भूगोलाच्या पुस्तकात दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही जर राज्यसेवा करत असाल राज्यसेवा पूर्व आणि मुख्यला एम पी एस सीचे पी एस एस टी एस ओ खाली टॅक्स असिस्टंट क्लर्क आणि एक्साईजचे एक्झाम्स आणि इकडे तलाठी ग्रामसेवक सगळ्यात सरळ सेवेचे एक्झाम्स या ठिकाणी या मुद्द्यांवर सातत्याने प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि या अकरावीच्या पुस्तकामध्ये खूपच चांगलं खूपच डिटेल दिलेलं आहे म्हणजे कोणताही मार्केटमध्ये असा संदर्भ नाही की ते तितकं चांगलं दिलेलं असेल या ठिकाणी मित्रांनो थोडंसं तुम्हाला हे टेक्निकल वाटेल थोडंसं वेगळं वाटेल कारण की आपण वाचलेलं नसतं बरेचसे विद्यार्थी मित्रांनी परंतु या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्कीच खूप फायदेशीर तुम्हाला या ठिकाणी ठरणार आहे पहिलं बघा अपक्षरणाची क्रिया काय होती आहे या ठिकाणी तुम्ही आकृती बघता आहात उखड ही क्रिया आहे पहिली उखड काय होतं हिमनदीच्या तळावर व काठावर असलेले खडक हे त्यांच्या पृष्ठभागावर थडक जे सरकते बर्फ आहे त्याचा दाब पडतो परिणामी तळाकडून वर आले व काठावर पुढे आलेल्या खडकाचा भाग उखडला जातो याला उखड म्हणतात अपक्षरण झालेला तळाकडील भाग हा ओबड धुबड या ठिकाणी होतो म्हणजे उखड ही क्रिया कुठे घडते आहे हिम नदीमध्ये घडते आहे एवढे लक्षात ठेवा भाग वरती येतो आहे पुढे अपघर्षण कुठे घडतं मित्रांनो यामध्ये वारा हिमनदी आणि सागरी लाटांमध्ये लाटांद्वारे आपण अपघर्षण घडत असतं ज्याच्यात काय होतं त्याचा जो पृष्ठभाग असतो तो खरवडला जातो जसं आपण फर्निचरला पॉलिश करताना खरखरीत कागद वापरतो तशीच काहीशी क्रिया इथे घडते कारकाबरोबर वाहत वाहतले जे औषध आहे त्याच्या कानामुळे हा भाग घर्षित होतो व तो, तो, तो गुळगुळीत होतो कारकाचा वेग जसा वाढत जातो तसं अपघर्षण वाढत जातं बघा या ठिकाणी खालचं जे आहे अपघर्षण घषण होत आहे हे लक्षात घ्या पुढचा मुद्दा असतो मित्रांनो घर्षण कुठे होऊ शकतं हे वारा असेल सागरी लाटा नदी या ठिकाणी म्हणजे खडक आणि खडकांचे तुकडे एकमेकावर आपटतात तुटतात त्यांचे लहान तुकडे होतात वाहनादरम्यान तुकड्यांचा आकार लहान होतो आणि खडकाला गोलाई सुद्धा प्राप्त होते एका खडकाचे दोन तुकडे होतात याला आपण घर्षण असं म्हणतो हे लक्षात ठेवा म्हणजे अपघर्षण आणि सन्नीघर्षणमध्ये काय फरक काय आहे अपघर्षण आप मध्ये आपण बघतोय पदार्थाच्या दरम्यान भूपृष्ठावर परिणाम होतो तर घर्षण हे वाहत्या पदार्थाशी संबंधित आहे दोन गोष्टी ओके म्हणजे जो पदार्थ वाहून जातो त्याच्यातून तो घर्षणाने आणि खाली जे पृष्ठभाग आहे तो अपघर्षणाने बदलतो आहे पुढे असतं मित्रांनो द्रावण जेव्हा काही खडकाचे अपक्षरण सागरातील किंवा नदीतील काही जलयाचे आम्ल रूप रूपांतर झाल्यामुळे होते याला आपण द्रावण म्हणतो म्हणजे भूजेला असेल नदी असेल सागरी लाटा खडकातील आपण चुना किंवा चुनखड़क कडक बघतो खनिज पाण्यात विरघळतात नंतर ती पाण्याबरोबर वाहून किनारी भागामध्ये चून खडक डोलो माईट वालूकाश्मा अशी खडक असतात त्या किनारी भागामध्ये या ठिकाणी हे येतात त्यांना आपण द्रावण असं म्हणतो पुढचा मुद्दा असतो मित्रांनो आपवहन वाऱ्यासंदर्भात बघा भूपृष्ठावरील सुटे वाळूचे कण वाऱ्याबरोबर वाहून नेले जातात जिथे वनस्पतींचा अभाव आहे तिथे आपण बघतोय हे जास्त जोरात वाहून नेले जातात आणि वाहून नेल्यामुळे जे, ने जे, ने ने जे खळगे तयार होतात ते म्हणजे आपोवहन खळगे असतात बघा या ठिकाणी हे खळगे तयार झालेले आहेत ओके वाऱ्यापासून ही घडणारी क्रिया आहे पुढे वेधन आहे नदीतील पाण्याबरोबर तळाकडचा गाळसुद्धा वाहत असतो मित्रांनो ओके आणि कित्येकदा तळ्यातील अडथळ्यामुळे किंवा तळावर असलेल्या भेगामुळे प्रवाह हो चक्राकार बनतो त्यामुळे खडकाच्या तुकड्यांना देखील चक्रीय गती प्राप्त होते असे गोलगोल फिरतात फिरत ते आणि असं हे फिरत राहिल्यामुळे त्याच्यामध्ये खळगे तयार होतात हा खळगा मोठा आणि खोलकट होत जातो त्याला मडक्यासारखा आकारसुद्धा प्राप्त होतो बघा मित्रांनो या ठिकाणी हा आकार आहे याला वेधन असं म्हटलं जातं पुढे अधोगामी अपक्षरण आहे अनुलंब अप घर्षण असे म्हटलं जातं ही जलीय प्रभावाने होणारी क्रिया आहे नदी किंवा हिमनदीमध्ये त्याच्यामुळे काय होतं तळाकडील जे पदार्थ आहे त्यांच्या अपक्षरण म्हणून हा पदार्थ वाहून गेल्यामुळे नदीचे पात्र किंवा तळबागा हा खोल होत जातो हे जे खोली होते आहे ती या अधोगामी अपक्षरणामुळे होते आहे पुढचं अभिशीर्ष अप क्षरण असतं नदीच्या उगमाकडे असतं पार्श्ववर्ती अपक्षरण आपण म्हणतो आहे नदीच्या उगम क्षेत्रामध्ये मृदा दगडकोटे खडक हे कोसळतात असे कोसळलेले पदार्थ प्रवाहाच्या दिशेने वाहून दिले जातात यामुळे नदीचा प्रवाह हा उगम क्षेत्राकडे वाढतो हे लक्षात घ्या वरती वा त्या ठिकाणी वाढत जाते बाजूकडील अपक्षरण नाही हे सुद्धा नदीमध्ये घडतं आहे जेव्हा आपण बघतो नदीची ज्या दऱ्या असतात दरीच्या बाजूने उपनद्याद्वारे किंवा इतर नद्यांद्वारे त्या ठिकाणी त्या लहान होत जातात जेव्हा कधी कधी आदोगामी अपक्षरांची गती कमी होते तेव्हा हा प्रभाव जाणवतो म्हणजे जा दऱ्या रुंद होत जातात बघा त्याला आपण बाजूकडील अपक्षरण म्हणतो पुढे जर बघितलं तुम्ही कर्शन ही एक कन्सेप्ट आहे कारकांकडून संपादित झाले पदार्थ जे आहे ते घरंगळत जातात ढकलत जातात ओढत जातात याला आपण कर्शन म्हणतो असे पुढे पुढे जात आहेत दगड त्याला कर्शन असं म्हटलं तर पुढे उत्परिवहन आहे अनेकदा जड आणि भरड खडक एकमेकांवर आदळतात टप्प्याटप्प्यान पुढे जात राहतात ओके तुम्ही बघत असाल पाणी वाहत आहे तेव्हा जे होतं ते उत्परिवहन होत असतं मित्रांनो महत्त्वाचे कॉन्सेप्ट आहेत नवीन आहे पण तुम्हाला माहीत असल्या पाहिजे जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तरी माहीतच असावं पुढे बघा या ठिकाणी निलंबन आहे निलंबनामध्ये काय होतं आहे हलके पदार्थ प्रवाहाच्या वरच्या भागातून वाहत आहेत हे स्थिर होत नाहीत म्हणजे खाली जमिनीवर टेकतच नाही वरच्यावरच वाहत चालले पाण्यामध्ये याला आपण निलंबन म्हणतो ओके विज्ञानातही तुम्ही एक कन्सेप्ट पाहिलेली आहे पुढे आहे मित्रांनो द्रावीकरण पाण्यात विरघळलेल्या स्थितीतील पदार्थ पाण्याद्वारे वाहून नेले जातात ज्या प्रदेशात चून खडक आणि चून कडकसारखे द्रवीभूत होणारी खडकादार आढळतात त्या ठिकाणी ती विरघळतात त्याला द्रवीकरण म्हटलं जातं आणि पुढचं असतं संचयन प्रक्रिया सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपण बघतोय काही घटक जे आहेत ते संचयित होतात कारण गतीच्या मोठ्या प्रमाणावर परिणाम संचयनाच्या प्रक्रियेवर घडून येतो गती कमी झाली की आपण बघतो वहनाची क्षमता कमी होते पदार्थाचे आक्रमण देखील कमी होत जाते जाते आणि मग त्याची त्या ठिकाणी आपण बघतो आहे संचयन होत जाते त्याच्यापासून मग तो गाळ वगैरे साचतो त्याला आपण पुढे अवसाद असं म्हणतो त्या साचलेल्या गावाला याच्यातून गाळाची मैदानी तयार होतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे मित्रांनो या प्रक्रिया तुमच्या कारकांच्या अपक्षरण प्रक्रियेतून निरनिराळ्या भूरूपांची निर्मिती करत असतात हे आपलं कळतं आहे भुरुपे आपक्षरण वहन आणि संचयन प्रक्रियेचा एकत्रित परिणाम असतो आणि या प्रक्रिया मिळून एकत्रित कार्य करत असतात ती एकटेसुद्धा कार्य या ठिकाणी होत असते यातील प्रत्येक परिमाणानुसार विविध भुरुपे कारकाकडून तयार होतात त्यांचे सर्वसाधारण वर्गीकरण हे अपक्षरणाची आणि संचयनाची भूरूपी असं आपण करत असतो ओके मित्रांनो बघा या ठिकाणी म्हणजे दोन प्रक्रियांमुळे एक आपक्षरणामुळे आणि दुसरं संचयनामुळे या ठिकाणी भुरुप तयार होतात आता आपण जर बघितलं सर्व अपक्षयाची कारके हे सगळीकडे अस्तित्वात नाही आहे तुम्ही जर बघितलं शुष्क प्रदेश आहे तिथे वारा आहे हे आपल्याला माहिती आहे पण नदीचे कार्य हे सगळ्याच ठिकाणी आहे पुढे चुनखडीयुक्त जे कास्ट भूस्वरूप आहे हे केवळ ते डोलामाइट आणि कॅल्शियमयुक्त खडक आहे ते तिथे आढळतील भुरुपांच्या निर्मितीत असे अनेक घटक आहेत भुरुपांच्या निर्मितीतील नियंत्रण करतात जसं हवामान आहे खडकं आहेत आपक्षरणाची तीव्रता आहे जमिनीचं उतार आहे अडथळे आहे हे घटक आपक्षरण आणि संचयनाच्या प्रक्रियांवर परिणाम करतात जसं वाळूचा भार वाढल्यास वाऱ्याचे वहन कार्य मंदावती वारा संचयनास सुरुवात हो करतो म्हणून संचनाच्या भुर्भीची निर्मिती प्रक्रिया या ठिकाणी सुरू होते ज्यावेळी नदू नदीचा वेग मंदावतो त्यावेळेला आपण बघतो संचयन कार्य म्हणजे नदीचे एकदम ज्या ठिकाणी नदी आपण बघतोय जाऊन मिळते समुद्राला तिथे संचयन कार्य सुरू होतं मित्रांनो आपण बघतो जरी ही कारकं सर्वत्र उपलब्ध नसली तरी अपक्षरण आणि संचयन मात्र घडून येते काही प्रक्रिया समान आहे त्या वेगवेगळ्या कारकांकडून घडतात जसं की नदीच्या संचनातून पूर मैदाने तयार होतात मात्र हिमनदीच्या संचनातून संचनातून हिमोडगिरी किंवा हिमकटक तयार होतात हे आपल्या या ठिकाणी माहीत असलं पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने अपक्षरणाची कारके वेगवेगळे आहेत जी आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत ज्याच्यामध्ये नदी आहे वारा आहे सागरी लाटा आहे आपण त्याच्या संदर्भातले सेपरेटली एक लहान लहान व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहो आहोत मित्रांनो असेच व्हिडिओ बघत राहा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी भूगोलाचा अभ्यास परफेक्ट होणार आहे क्रमिक पुस्तकं बोर्ड याला पर्याय नाही मित्रांनो नक्कीच ओके या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद